உத்துங்க மராட்டி ஜோஷனவா ஜல்லோஷனவா. आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हॉबीज काय तुमच्या? मेकअप. आणि लग्नानंतर? मेकअप. काय झालं, कधी भेटायचं म्हणताय? नकार आला त्यांचा. ए नील, आयटम म्हणजे गर्लफ्रेंड का? काय अरे कांदा पोहेचा बघण्याचा कार्यक्रम रे. हॅलो नमस्कार, मी निकिता गिरीधर घेऊन आले मनोरंजनाचा नवा शो. आता मराठी सिनेमांचा वाढणारे भाव कारण आम्ही घेऊन आलोय. मित्रांनो, दुनिया बदलतीय, मग मराठी इंडस्ट्रीतल्या मुली का नाही बदलणार? अशाच एका बदललेल्या रूपात आपली आवडती अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु घेऊन येते एक नवा सिनेमा. सुना घरवालो, तुमच्या नानाची टांग. आणि ह्याच सिनेमाची उत्सुकता जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत मुंबई मधल्या साठे कॉलेज मध्ये. साठे 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 फेब्रुवारीला सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, शेमारो एंटरटेनमेंट लिमिटेड आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत मेकअप हा सिनेमा प्रदर्शित होतोय. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित या सिनेमामध्ये आपली आवडती रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर तसेच प्रतीक्षा लोणकर, राजन टामाणे आणि सुमुखी पेंडसे हे कलावंत आहेत. सगळे ए मी एवढं भेटायला उभं तरी नाही यार. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय म्हणताय कॉलेज कसं काय? मस्त धमाल ना. बरं, आता ना मी तुमची छोटीशी एक्झाम घेणार आहे, घाबरू नका. फक्त मराठी सिनेमांचं तुमचं जी के आहे ना ते जरा बघूया ना कितपत आहे. रेडी? ओके. सो पहिला प्रश्न असा आहे, तुला डिरेक्टली विचारते चल, कारण इथं जॅकेट छान आहे. ओके, सैराट सिनेमा पाहिलास? त्यातल्या हिरोचं नाव काय? कोणाला माहितीये? आकाश रो सर. या बाद राईट आन्सर. टाळा 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 टाळा. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, तुलाच दुसरा प्रश्न घे मग हा. नागराज मंजुळे जे डिरेक्टर होते सैराटचे, त्यांचा येणारा हिंदी सिनेमा आहे त्याचं नाव काय? नो आयडिया. नो आयडिया, त्याला माहितीये? झुंड. क्या बात है, राईट आन्सर झुंड. व्हेरी गुड. तुझा दुसरा प्रश्न, चिन्मय उदगीरकर याची पहिली टीव्ही मालिका कोणती? ओके, हा आठवतोय. तोपर्यंत तुम्ही चिन्मयचा मेकअप सिनेमा मधला हा नवीन लुक पाहून घ्या. श्वासात भरलं कुणासाठी नाही कधी म्हणून मेकअप सिनेमा जो आता नवीन येतोय रिंकूचा, त्याचे दिग्दर्शक आहेत गणेश पंडितजी. त्यांचा हिंदी चित्रपट माहितीये जो लिहिला आहे त्यांनी, ज्यात हा हिंट म्हणजे त्यात राणी मुखर्जीने काम केलंय आणि तिचा आत्ता जो आला मर्दानी त्याच्या अलीकडचाच आहे तो. गणेश पंडितजी इचकी. गणेश पंडितजींचा अजून एक सिनेमा होता मराठी सिनेमा जोही खूप गाजला, जो प्युबर्टीच्या इश्यूज बद्दल होता मुलांच्या, तो माहितीये का कोणाला? बालक पालक. राईट आन्सर आहे. ओके, आता नवीन सिनेमा जो येतोय गणेश पंडितजींचा तो आणि त्याचं नवीन गाणं तुम्ही बघून या, तोपर्यंत आम्ही अजून धमाल करतो. मग करशील लग्न त्याच्याशी? तुला मस्त
कोमट कोमट दिसायला हॉट वागायला कूल कोमट. तर हा आहे आपला पासिंग द पार्सलचा बाउल. आता हा घेऊन मी तुम्हाला सगळ्यांच्या इकडून फिरणार आहे. ज्याच्याकडे थांबेन त्याने यातली एक चिठ्ठी उचलायची, त्यातली ऍक्टिव्हिटी वाचून ती करायची आणि मग पुढे गेम सुरू करूया. येस येस. ड्रामेबाज. कोंबडी पळे घ्यायला मुकडा. हे रडतच का चालेल आम्हाला हे बघणार तुमच्याकडे. मला माहिती नाही गाणं उद्यावर या. कोंबडी पळे आणि कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. अबे डान्स डान्स करा ना येतो. जाऊ दे ठीक आहे. रडण्याला फुल पॉइंट. मदत आणि आम्ही ते पॉइंट परत घेतले कारण याची खूप ओव्हर ऍक्टिंग होती. ओके ओके थोडा पुढे ये इकडे बाउल पकड. ओके. मेकअप सिनेमात हिरोची भूमिका कुठल्या कलाकाराने केली आहे? ट्रेलर पाहिलाच नाही मी. काय बोलतो ट्रेलर नाही पाहिला तू? तू पण आणि तुम्ही पण पटकन जाऊन ट्रेलर बघून या. हॅलो हर देवदास की गर्लफ्रेंड. कभी पारू नहीं होती और 6% अल्कोहल वाली बियर कभी दारू नहीं होती. आईचा गावा. चलो 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 बिकॉज दिस इज माय फेवरेट कलर आई एम गोइंग टू वेट एट दिस. क्या बात है क्या बात है. वाचा ना माझा हात भारी लात भारी माझं सगळंच भारी. लाजून ना लोक ना जा. लाजून बोलायचं हा डायलॉग. म्हणजे तो डायलॉग तू वाच ऐक ऐक मी एक्सप्लेन करते ना. डायलॉग वाच पण डोक तसे लाजत लाजत बोलायचं. ओके रेडी. माझा हात भारी लात भारी माझं सगळंच भारी. हे चांगलं होतं चाय के साथ खारी. क्या बात है. अजून एक डायलॉग आहे तो कम्प्लीट करायचं. खुदी को कर बुलंद इतना कि सारी कायनात को हिला सके डॅश. नाही येते. ओके आमचा बाउल परत द्या. खुदी को कर बुलंद इतना कि सारी दुनिया को हिला सके या फिर दो घूट पी ले और दुनिया को हिलता हुआ दे. ओके येलो चिट्टी उचल. येलो ड्रेस है ना. ओके चिट्टी पहलो. झिंगा डांस. क्या बात है. आता अधीर झालो यार मग बधीर झालो यार आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो यार. नंबर डान्स केला. आता बाउल पकडा. ओके रेडी आहेस तू? येस शुअर. तुझा जी के टेस्ट करूया. नक्की. ओके चलो पहिला प्रश्न असा आहे. गणेश पंडित यांनी अनेक सिनेमा लिहिले पण त्यांनी प्युबर्टीच्या समस्यांबद्दल म्हणजे पौगंड अवस्थेच्या सिनेमा समस्येबद्दल एक सिनेमा केला होता त्याचं नाव काय? बालक पालक. क्या बात है. आंसर राईट आहे. खूप मस्त सिनेमा होता ना तो पण. ओके नेक्स्ट क्वेश्चन. रिंकूच्या दुसऱ्या मराठी सिनेमाचं नाव काय? कागद. क्या बात है. एक नंबर एकदम. ओके लास्ट प्रश्न तुला. चिन्मयचं म्हणजे आपल्या मेकअप सिनेमाच्या हिरोचं ह्या सिनेमामध्ये प्रोफेशन काय आहे? डॉक्टर. क्या बात है नुपूर. नुपूर तुला मिळते उत्तुंग मराठी कडनं एक आकर्षक बक्षीस आणि मेकअप सिनेमाची तिकिटे. उत्तुंग मराठी.
जोश नवा जल्लोष नवा कॉलेजच्या मुलांनी तर खूप मजा केली, पण तुम्हाला जर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये यावंसं वाटत असेल तर लगेच आम्हाला संपर्क करा आणि आत्ताच्या आत्ता जाऊन मेकअप सिनेमाचा ट्रेलर बघा आणि त्याची मजा घ्या. माझ्या स्वप्नातला राजकुमार तर तुझ्यापेक्षा पण जास्त हॉट आहे. मेकअप. आपल्या मागच्या एपिसोडचा प्रश्न होता, प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट कोणता. बरोबर उत्तर होतं मस्का मित्रांनो, आणि आपले लकी विनर आहेत किसन कांबळेजी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही सगळे जे युट्यूब वरती आता हा एपिसोड बघताय ना, तुमच्यासाठी पण एक संधी आहे. अरे हो, तुम्ही सुद्धा जिंकू शकता बक्षीस. कसं काय? सेमच. आता मी एक क्वेश्चन विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. पहिल्या 100 कॉमेंट्स पैकी एक कॉमेंट आम्ही सिलेक्ट करू आणि तो विनर ठरेल. म्हणजे सोप्प आहे की नाही? आणि आजच्या एपिसोडचा प्रश्न असा आहे की पटापट मेकअपचा ट्रेलर बघा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगा की मेकअप सिनेमाची कथा कोणी लिहिली आहे. चला वाट काय बघताय, कॉमेंट्स टाका धडाधड. आणि हो, उत्तुंग मराठीच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लगेच घंटी बजा दो, नोटिफिकेशन जाएंगे. मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये भेटते एका धम्माल सिनेमा सोबत. तोपर्यंत टाटा. जोश नवा जल्लोष नवा.